नमस्कार, आम्ही पुण्यामध्ये आहोत आणि कालच ज्यांच्या पुस्तकाचं प्रकाशन माननीय श्रीमंत छत्रपती शाहूजी महाराज कोल्हापूर यांच्या हस्ते झालेलं आहे, त्या पुस्तकाचे लेखक मान्यवर डॉक्टर जयसिंगराव पवार ज्येष्ठ इतिहासकार आहेत आणि त्यांच्या इतिहासातून त्यांचा इतिहास वाचल्यानंतर छत्रपती संभाजी महाराज अखंड महाराष्ट्राला समजलेले आहेत. त्याचबरोबर काल ज्या पुस्तकाचं प्रकाशन झालं त्या पुस्तकाचं नाव म्हणजे शिवपुत्र छत्रपती राजाराम, म्हणजे संभाजी महाराजानंतर आता हे महाराष्ट्राला छत्रपती राजाराम यांचा इतिहास देखील आपल्याला वाचायला मिळणार आहे. तर या पुस्तकाचे लेखक ज्येष्ठ इतिहासकार डॉक्टर जयसिंगराव पवार सर आपल्यासोबत आहेत. आम्ही A1 TV तर्फे सर आपलं स्वागत करतो. कालच आपला एक ग्रंथ प्रकाशित झाला, शिवपुत्र छत्रपती राजाराम. या पुस्तका अजूनपर्यंत ते पुस्तक महाराष्ट्राच्या सर्वसामान्य जनतेपर्यंत पोचलेलं नाही, कालच त्याचं प्रकाशन झालेलं आहे. तर काय सांगाल तुम्ही या पुस्तकाबद्दल, की वाचकांना इतिहासप्रेमींना महाराष्ट्रातल्या काय वाचायला मिळेल राजारामांबद्दल? मी हा जो चरित्र ग्रंथ लिहिलेला आहे या ग्रंथाचं पहिलं महत्त्वाचं वैशिष्ट्य असं सांगता येईल, या कालखंडामध्ये छत्रपती राजाराम महाराजांच्यावर विविध भाषामध्ये, म्हणजे पर्शियन भाषा, इंग्लिश, पोर्तुगीज, डच आणि मराठी अशा सर्व भाषेमध्ये, विशेषतः पर्शियन भाषेमध्ये जी कागदपत्रं आहेत त्या सर्व कागदपत्रांचा धांडोळा मी घेतलेला आहे. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये हा जो कालखंड आहे हा अतिशय जाज्वल्य, अतिशय तेजस्वी, अतिशय खडतर, जीवनमरणाचा लढा या कालखंडामध्ये मराठ्यांचा झाला आणि म्हणून या कालखंडावर आपण काम करावं असं मला वाटलं. पण दुर्दैव असं की 125 वर्ष झाली महाराष्ट्रामध्ये इतिहास संशोधन, इतिहास लेखन सुरू झालेलं आहे, परंतु महाराष्ट्राचा हा जो सर्वात खडतर कालखंड, जीवनमरणाचा कालखंड, या कालखंडाकडं जेवढं इतिहास संशोधकांचं, इतिहासकारांचं, ऐतिहासिक ललित साहित्यिकांचं लक्ष जावं तेवढं गेलेलं नाही. आणि म्हणून छत्रपती राजाराम महाराजांच्यावर काही काम झालेलं नाही असं मला म्हणायचं नाही आहे. या मराठ्यांचा इतिहास लिहित असताना अनुषंगानं अनेकांनी लिहिलेला आहे, पण माझ्या या चरित्र ग्रंथामध्ये राजाराम महाराजांनी मराठ्यांचं नेतृत्व त्या कालखंडामध्ये कसं केलं, राजाराम महाराज मध्यभागी ठेवून मराठ्यांचा लढा कसा झाला त्या कालखंडामध्ये याचं विवेचन केलेलं आहे. एक राष्ट्राचा नेता म्हणून राजाराम महाराजांचं जे काही काम आहे ते उपेक्षित राहिलं. संताजीचा उल्लेख, धनाजीचा उल्लेख अनेकांनी केलेले आहेत, अनेकांनी त्यांचे, पण संताजी धनाजींना उद्युक्त कोणी केलं, कोणाच्या नेतृत्वाखाली संताजी धनाजी लढले? मी काल सांगितलं की राज्यकर्त्यांच्यावर सगळं राष्ट्र चालतं. इंदिरा गांधींनी पाकिस्तानशी युद्ध केलं म्हणतो आपण आणि विजय मिळवला. स्वतः गेल्या होत्या का? नाही गेल्या. माणिकशाह स्वतः गेले का? नाही गेले. लढाई ही ज्याप्रमाणे शस्त्रानं लढते लढली जाते, युद्ध शस्त्रानं जसं लढलं जातं त्याही पेक्षा जास्त ते युद्धनीतीनं आणि राजनीतीनं लढलं जातं कोणतंही युद्ध. तेव्हा ज्याची राजनीती श्रेष्ठ आहे, ज्याची युद्धनीती श्रेष्ठ आहे, आणि मग पराक्रम ह्या गोष्टी नंतर आहेत, लक्षात घ्या.
मोठा पराक्रमी आहे, पण घसरला, कुठंतरी सापडला, फौज सापडली, युद्धनीतीमध्ये आम्ही कमजोर ठरलो तर आपण पराभूत होऊ. तेव्हा ह्या सगळ्या लढ्याचं नेतृत्व अत्यंत कुशलपणे ज्यांनी केलं तेच उपेक्षित राहील. तेच नव्हे तर त्यांच्यानंतर येणाऱ्या महाराणी ताराबाई ह्या तर त्याहीपेक्षा उपेक्षित राहिले. म्हणजे आज सर्वसामान्य मुलींना, शाळेमधल्या मुलींना चांदबीबी माहीत असते, झाशीची राणी माहीत असते, पण आमची महाराणी ताराबाई माहीत असत नाही. म्हणजे हा माझा स्वतःचा अनुभव सांगतो की मुलींना खरोखर महाराणी ताराबाईंचं नाव सुद्धा माहीत नाही. अलीकडच्या याच्यामध्ये कुठंतरी ताराबाईंचं मी आग्रह धरल्यामुळं एका टेक्स्ट पुस्तकामध्ये आलेलं आहे. पण हा आपलाच इतिहास खरं म्हणजे मी अनेक वेळेला म्हटलेला आहे आणि ग्रंथामध्ये म्हटलेला आहे की महाराष्ट्राच्या या 150 वर्षांच्या इतिहासामध्ये जर कोणता तेजस्वी कालखंड असेल खरा तर हा छत्रपती राजाराम महाराजांचा, संभाजी महाराजांचा सुद्धा, संभाजी महाराज, राजाराम महाराज आणि महाराणी ताराबाई 27 वर्ष, 1-2 वर्ष नाही 27 वर्ष आम्ही लढलो. म्हणजे आम्ही व्हिएतनाम वॉरपेक्षा सुद्धा आम्ही जास्त लढलो. आणि जगाच्या इतिहासामध्ये अशा प्रकारचा लढा हा स्वातंत्र्याचा लढा आहे, हा काय राजाराम महाराजांचा नाही आहे, हा एकट्या हे महाराष्ट्र राज्य आहे असं म्हणतात ते. हे महाराष्ट्र राज्य आहे म्हणजे हे मराठ्यांचं राज्य आहे, हे भूमी मराठा म्हणजे मराठा जात नव्हे, भूमिपुत्रांचं राज्य आहे. याचा अर्थ असा की या देशातल्या प्रत्येक भूमिपुत्राला स्वतंत्र राहण्याचा, अन्यायाचा प्रतिकार करण्याचा अधिकार आहे. केवढं उदात्त तत्व या लढ्याच्या पाठीशी आहे हेही या ग्रंथामध्ये मी सांगितलेलं आहे. तेव्हा या ग्रंथाचं परिशीलन महाराष्ट्र करेल. या ग्रंथामुळं आपलेच पूर्वज, आपल्या पूर्वजांनी किती मोठा पराक्रम केला, 7-8 लाख फौज घेऊन औरंगजेब आला, त्याच्याशी आपले पूर्वज लढले, हा पराक्रमी इतिहास आजच्या पिढीला जर माहीत झाला तर त्यांच्या हातून सुद्धा या देशाचं संरक्षण करण्यासाठी अधिक पराक्रम घडेल. फक्त शिवाजी महाराज आणि तानाजी मालुसरेच नव्हे तर संताजी घोरपडे हे सुद्धा आमचे पूर्वज आहेत. हे जेव्हा मराठ्यांना असं वाटेल, राजाराम महाराज, संभाजी महाराज, महाराणी ताराबाई, महाराणी तारा खरं म्हणजे पुतळे उभारण्याला मी काही फारसा उत्सुक नाही, पण पुतळे जर उभारायचे असतील तर तुम्ही महाराणी ताराबाईचे उभारा. महाराणी ताराबाई एवढी पराक्रमी स्त्री जी लढली, 7-8 वर्ष औरंगजेबाशी लढली, जिच्याबद्दल खाफी खान हा औरंगजेबाचा चरित्रकार म्हणतो की अत्यंत बुद्धिमान बाई, अत्यंत कर्तबगार, अत्यंत हुशार, सैन्याचं संयोजन करण्यामध्ये हुशार, युद्धनीतीमध्ये हुशार, राजनीतीमध्ये हुशार, असे गौरवाचे उद्गार शत्रुपक्षातला औरंगजेबाचा चरित्रकार काढतो हे आजच्या पिढीला आपण सांगायला पाहिजे. आणि म्हणून केवळ झाशीची राणी नाही, झाशीची राणीबद्दलही आम्हाला आदर आहे, पण केवळ झाशीची राणी तिच्याही अगोदर होऊन गेलेली महाराणी ताराबाई आणि त्यांच्याही अगोदर होऊन गेलेली राजमाता जिजाऊ, ह्या सगळ्या महिलांचा इतिहास जेव्हा आजच्या पिढीच्या तरुण मुलींच्या समोर तुम्ही मांडाल त्यावेळेला त्यांना असं वाटेल की आपण सुद्धा अशीच बहादुरी गाजवली पाहिजे आणि आपण काही आपला नाही आहे, आपण सुद्धा सामर्थ्यशाली बनू शकतो. या आपल्या आपले पूर्वज केवळ शिवाजी महाराज नाहीत, जिजाऊ पण पूर्वज आहे आपली. ही जी भूमिका आहे ही भूमिका झाली. म्हणून मी आता यानंतर लवकरच, अर्थात गेले बरीच वर्ष मी काम करतो आहे त्याच्यावर, महाराणी ताराबाईंची चरित्र येते 1-4-5 महिन्यामध्ये तेही प्रकाशित होईल. साधारण किती कालखंड लागला तुम्हाला आता हे सगळं पुस्तक महाराष्ट्राच्या समोर ठेवण्यासाठी?
हा विषय मी 1966 साली निवडला, PhD विषय. मधून अजून हे पडत राहिली, बरीचशीच अडचणी आल्या, आणि मग माझे गाईड गेले, त्यामुळं मला तो स्वतःच करावा लागला. शिवाजी विद्यापीठानं मला खास परवानगी दिली स्वतः हे करण्याचा. ही युनिव्हर्सिटीच्या इतिहासातली एक मोठी गोष्ट माझ्या दृष्टीनं आहे. तेव्हा 1966 सालापासून मी ह्याच्यावर काम करतो आहे, ह्या विषयावर आणि महाराणी ताराबाई या विषयावर. ह्या दोन काल महाराष्ट्राच्या इतिहासातले अतिशय उपेक्षित कालखंड आहेत, तर ते प्रकाशित आणावेत म्हणून मी या विषयावर हे केलेलं आहे, कॉन्सन्ट्रेशन केलेलं होतं. मग साधारणपणे असं म्हणता येईल की एक 22-1 वर्ष मी ह्याच्यावर काम केलं, 23 वर्ष म्हणजे माझी कारकीर्द 50 वर्षाची मांडली, आणि खरोखर 50 वर्षाचीच आहे. कारण वयाच्या मी 22-23 वर्षी पहिला शोधनिबंध लिहिला, वयाच्या 22-23 वर्षी, तोही एका उपेक्षित अशा स्त्रीवर लिहिला, जी स्त्री आज तुम्हालाही माहीत नाही, जी 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 राणी तुम्हालाही माहीत नाही, कोल्हापूरकर महाराणी जिजाबाई दुसऱ्या, आपणाला फक्त एकच जिजाबाई माहीत आहेत, पण ही कोल्हापूरची जिजाबाई जी आहे ना, ही महापराक्रमी स्त्री होती. पतीच्या निधनानंतर म्हणजे संभाजी कोल्हापूरकर संभाजी, त्यांचा मृत्यू झाल्यानंतर नानासाहेब पेशव्यांनी त्यांची गादी खालसा करण्यासाठी, कोल्हापूरचं राज्य खालसा करण्यासाठी सैन्य पाठवलेलं होतं. तर पहिल्यांदा त्यांनी विनंती वगैरे केली, असं करू नका, तुम्ही आम्हाला प्रॉमिस दिलेलं आहे की भावाप्रमाणे वागू म्हणून. पण मानलं नाही नानासाहेब पेशव्यांनी. नानासाहेब पेशवे उत्तरेला गेले आणि सैन्य पाठवलं दक्षिणेला. तर वारणीच्या तीरावर या शूर राणीनं स्वतः नेतृत्व करून पेशव्याच्या फौजांचा पराभव केला आणि आपलं राज्य वाचवलं. म्हणजे कोल्हापूरचं राज्य जे वाचलं किंवा वाचवलं हे महाराणी जिजाबाईने वाचवलं. ते वाचवलं म्हणून तुम्हाला राजश्री शाहू छत्रपती मिळाले. बरोबर. पुढं म्हणजे इतिहास हा कसा असा, इतिहासाची एक प्रकारची गुंफण असते, इतिहास एक प्रकारचा असा एक प्रवाह असतो. असा हा आपण जिथं पाहतो ना, ही गंगा, पण ही एवढीच गंगा नसते, ती गंगोत्रीहून आलेली असते आणि इकडे कलकत्त्याचं वळती अनेक मुखानी समुद्राला मिळते. त्याप्रमाणे इतिहासाचा आहे. इतिहास म्हणजे एखाद्या प्रवाहाचं छोटंसं दर्शन किंवा एखाद्या वळणाचं दर्शन म्हणजे इतिहास नाही. इतिहास हा इज अ कंटिन्युअस फ्लो. महाराष्ट्रामध्ये सतत चर्चा असते की खरा इतिहास, खोटा इतिहास, लपून ठेवलेला इतिहास, बाहेर आलेला इतिहास. तर हा खरा खोटा इतिहास जो आहे, यातील फरक तुम्ही म्हणजे आजच्या तरुणांना, म्हणजे जेणेकरून ते खोट्या इतिहासाला बळी पडू नयेत, तर ह्या दोघांमधला फरक तुम्ही कसा सांगाल? खरा इतिहास आणि खोटा इतिहास याची जेव्हा आपण विचारणा करतो किंवा त्याच्यावर जेव्हा कल करतो, त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की इतिहास हा व्यक्तीसापेक्ष असतो. म्हणजे मी समजा मी बांगलादेशाच्या युद्धाचा इतिहास लिहिला आणि पाकिस्तानमधल्या एखाद्या इतिहासकाराने इतिहास लिहिला, तर बेसिकली दोघांच्या दृष्टिकोनामध्ये फरक पडणार, त्याला व्यक्तीसापेक्ष. कोणताही इतिहास वस्तुनिष्ठ असावा असा आग्रह धरतात, परंतु वस्तुनिष्ठ इतिहास असू शकत नाही, तो व्यक्ती सापेक्षच असतो. मी शेवटी असं आहे की जेव्हा मी छत्रपती शिवाजी, मग मी राजाराम महाराजांचाच का लिहिला हो, मद्रासकडचे संशोधकाने का लिहिला नाही? मला राजाराम महाराजांच्या बद्दल आदर आहे, प्रेम आहे, अभिमान आहे, माझा पूर्वज म्हणून हा शेवटी एक भाग राहतोच. बरोबर. पण हा जरी असला आणि अभिमानानं आपण जरी समजा लिहिलं, तरी तो इतिहास पक्षपाती होता कामा नये. इतिहासाचं सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे जी मी पाळत आलो आहे की जे सत्य दिसेल ते मांडावं. बरोबर. आणि सत्याची कास सोडून लिहिणं
हे इतिहास लेखन नव्हे, हे प्रचारकी थाटाचं लेखन झालं. आणि प्रचारकी थाटाचं लेखन किंवा इतिहास ग्रंथ हे फार काळ टिकत नाहीत, कारण त्याला संशोधनाचा बेस नसतो. मला बरेच लोक विचारतात, अरे ते असं असं झालं, तसं तसं झालं, ते संभाजी महाराजांची हत्या अशी अशी घडली याच्या. मी म्हटलं, ज्यांनी हे लिहिले त्यांना विचारा ना, मला कशाला विचारता मी लिहिलं आहे का ते. कारण मी कागदपत्र असल्याशिवाय लिहिणार नाही, कागदपत्र असल्याशिवाय लिहिणार नाही. मी जेव्हा दादोजी कोंडदेवांच्यावर जेव्हा इथं मोठा प्रश्न निर्माण झाला, ऐरणीवर आला, दादोजी हा गुरु होता की नाही हा प्रश्न आला, मला ते श्रीमंत कोकाटेंनी विचारलं की सर, मला म्हणाले एका ओळीत लिहून द्या, दादोजी हा गुरु नव्हता, शिक्षक नव्हता. मी म्हटलं देणार नाही, मी त्याच्या खोलामध्ये जाणार, मी त्या कालखंडातले सगळे कागदपत्र तपासणार आणि माझी खात्री झाली तर मी तुम्हाला सांगणार. तर मी जे त्यावेळेला मला जे काही सत्य गवसेल किंवा मला जे सत्य भासेल म्हणा, फार तर अगदी काटेकोर भाषेत बोलायचं झालं, कारण शेवटी असं आहे, मला सत्य वाटलं म्हणजे तुम्हाला वाटेलच अशातला भाग नाही. तेव्हा माझ्या लक्षात आलं, जेव्हा मी आधी कोलात गेलो त्यावेळेला लक्षात आलं की दादोजी हा काही शिक्षक नाही आहे, हा काय आचार्य नाही आहे आणि गुरु तर नाहीच नाही आहे, कारण गुरुची माझी कल्पना वेगळी आहे. दांडपट्टा शिकवला आणि खेळ शिकवलं म्हणजे काय गुरु नव्हे. गुरु म्हणजे कोण? जो जीवित कर्तव्याची प्रेरणा देत होतो. शिवाजी महाराजांचं जीवित कर्तव्य कोणतं? तर शिवाजी महाराजांचं जीवित कर्तव्य स्वातंत्र्याची निर्मिती करणं, स्वराज्याची स्थापना करणं. जे जीवित कर्तव्याची प्रेरणा त्यांनी शहाजी महाराजांच्याकडून आली घेतलीच नाही, त्यांनी सुद्धा स्वराज्य स्थापन केलेलं होतं. इतिहास वाचा. शिवाजी महाराजांच्या पूर्वी स्वराज्य त्याचं नाव वेगळं होतं, हा प्रतिनिजामशाही म्हणून, पण शहाजी महाराजांचंच राज्य होतं. अशा वडिलांचे ते पुत्र होते, पित्याचे ते पुत्र होते. तेव्हा त्यांच्यापासून प्रेरणा घेतली, जिजाऊपासून प्रेरणा घेतली असं तुम्ही म्हणाल तर मी मान्य करतो. पण दादोजी हा एक अत्यंत कर्तबगार माणूस आहे, चोख व्यवस्था निर्माण करणार आहे काय, आणि उत्तम कुशल प्रशासक आहे, जहागिरीची घडी बसवणार आहे, म्हणून तर त्याला नेमलं ना. दादोजी कोंडदेव हा जर लायक नाही, त्याला तुम्ही दूषणं दिली, तर त्याचं सगळं हे दोष मग शहाजीराजांच्याकडे जात. म्हणून दादोजी जे काय आहे, दादोजीचं श्रेय दादोजीला दिलं पाहिजे, जिजाबाईंचं श्रेय जिजाबाईंना दिलं पाहिजे, शहाजीचं श्रेय शहाजीला दिलं पाहिजे, आणि हे सगळं कागदपत्राच्या आधारे दिलं पाहिजे. बरोबर. मला कुठंच दिसलं नाही, दादोजींचं नाव मला तिथं दिसलं नाही, आचार्यांच्या ठिकाणी दिसलं नाही. उलट ह्याचा शोध घेताना माझ्या मला लक्षात आलं, शिवभारत जे असल डॉक्युमेंट आहे, त्या असल डॉक्युमेंटमध्ये शहाजी महाराजांनी पाठवून दिलेल्या आचार्यांच्या संचानं, संचच पाठवून दिला, निर्णाळे विषय शिकवणारे, वेद उपनिषदापासून ते युद्धनीतीपर्यंत राजनीतीपर्यंत 100 विषय समजा असे विषय शिकवणारे आचार्य पाठवून दिले, पुरावा मिळतोय. पण त्यामध्ये दादोजीचं नाव नाही आहे. असतं तर आम्हालाही आनंद झाला असता, आम्ही म्हणालो असतो की दादोजींच्या नेतृत्वाखाली सगळे आचार्य, पण तसं नाही आहे. पण तसं नसेल तर ते आहे म्हणण्यात म्हणजे काय पॉईंट आहे. पण त्यामुळं काय, दादोजीची जी एक कर्तबगारी आहे काय, एक उत्तम प्रशासक म्हणून, ती आपण नाकारता कामा नये. म्हणजे आता हे कुणाला आवडेल ना आवडेल, आणि ह्यामुळे जर तुम्ही अमुकचा हसतं काय, तमुकचा वर्गाचा हसतं काय, असलं काय बोलायचं ठीक आहे, ज्याला बोलायचं असेल त्यांनी बोलावं. पण
जे खरं म्हणू जे खरोखर इतिहासाचे अभ्यासक असतील त्यांना माझी भूमिका पटल्याशिवाय राहणार नाही. पण हेच टिकणार आहे ना शेवटी. बरोबर, शेवटी सत्याच्या ह्याच्यावर टिकणार आहे ते कागदपत्राच्या आधारात. म्हणून खोटा इतिहास आणि खरा इतिहास हे कशाच्या आधारे ओळखायचं, की ज्या इतिहासाला सत्याचा आधार नाही तो खोटा इतिहास. आता सत्याचा आधार नाही कसं ओळखायचं, तर ज्या इतिहासाला पुरावा आहे, कागदोपत्री पुरावा आहे, तो इतिहास सत्य. आणि केवळ काल्पनिक असेल तर, म्हणून मी म्हणतो बऱ्याच वेळेला मला विचारतात लोक की असं काय हे असं यानं अमुकनं असं असं लिहिलं, पण त्याला विचारा ना, मला विचारू नका. कारण माझं का मी मला फक्त ॲन्सरेबल मी काय आहे की मी लिहिलेल्या विषयाबद्दल. मला कॉन्ट्रॉवर्सीमध्ये पडायचं नाही, कारण आम्ही सगळेच एका क्षेत्रातले लोक आहोत एकमेकावर. मला कधी मी आयुष्यामध्ये तसं केलेलं नाही आहे, हे अमुकनं केलं ते तमुकनं केलं असं माझा पिंड नाही आहे तो. कारण त्यामुळं निष्कारण शक्तीचा व्यय होतो, काम आपलं बाजूला राहतं. आपल्या आपल्या एकंदरीत लिखाणामध्ये कागदोपत्री पुरावा हा इतिहासाला म्हणजे त्यालाच इतिहासाचा पुरावा आपण मानत आहात. याच्या व्यतिरिक्त आणखीन काय तुम्ही म्हणजे तर्क असेल किंवा प्रत्यक्ष पुरावा मिळत नाही आहे परंतु प्रत्यक्ष तर्क त्या गोष्टीचा मिळतो तर तसे तुम्ही काही त्याला मान्यता देता का? अवश्य अवश्य. माणूस कसा वागतो, माणूस शेवटी संस्काराशिवाय वागत नाही. बरोबर आहे. खापिकान म्हणतो की शत्रूच्या स्त्रिया जेव्हा शिवाजीच्या हातात पडत असत त्यावेळेला तो स्वतः संरक्षक बनत असे, आणि शत्रूच्या स्त्रियांचे बंधू किंवा पती त्यांना सोडून येईपर्यंत तो त्यांचं रक्षण करत असे. आता हे असामान्य स्त्री रक्षण आहे. त्या काळातला इतिहास वाचलात, स्त्रियांच्यावर होणारे अत्याचार, शत्रू पक्षीय स्त्रियांना कशा प्रकारे वागवलं जातं हे जर तुम्ही पाहिलं तर शिवाजी महाराजांच्या पुढं नतमस्तकच व्हावं लागतं. हा संस्कार कुठून आला? आजीजाबाईंच्या शिवाय संस्कार नाही. सुरतेची 5 दिवस लूट केली महाराजांनी, शेकडो घरं रेस टू द ग्राउंड जसं राख रांगोळी केली इंग्रजांनी. तासातासाची दिनचर्या लिहिलेली आहे, तासातासाची. 9 वाजता बातमी आली, 10 वाजता बातमी आली, 11 वाजता बातमी अशी आली. 5 दिवस वाचण्यासारखं आहे. आम्ही काही लिहिलं नाही, लक्षात घ्या. आम्ही काहीच लिहिलं नाही. त्यामुळे हे सगळं परकीयांनी लिहिलेल्या इतिहासावर आज आम्ही इतिहासाचे उड्या मारतोय हे असं आहे ते तसं आहे. एक आरोप हा पण होतो की इंग्रजांनी लिहिलेला आहे किंवा पर्शियन ते त्यांनी लिहिलंय मग आपण का मान्य करा असं एक. इंग्रजांनी सगळं सांगितलं, डचांनी सांगितलं की हे करत असता ह्या कुठंही तुम्हाला इंग्रजांनी कैद केले, पुरुष कैद केले, कोणाही स्त्रीला कैद केलेलं नाही, कोणाही स्त्रीवर मराठ्याने अत्याचार केलेला नाही. उलट बघ, पारेख नावाचा एक व्यापारी होता, मोहनदास पारेख, त्याचा वाडा, त्या वाड्याला हात लावू नका म्हणून महाराजांनी आज्ञा दिली. का दिली? तर ते म्हणाले, अरे हा मोहनदास हा मोठा दानशूर माणूस होता आणि सन्मार्गानं चाललेला माणूस होता, तो नुकताच वारला आहे, त्याची बायको दुःखात आहे, त्या बाईला त्रास देऊ नका. मोहनदास पारेखचा वाडा लुटायचा नाही. हा संस्कार कोणी सांगितला? वयाच्या 15 वर्षी त्या पाटलाला, रांजेच्या पाटलाला हातपाय तोडण्याचा आदेश देणारा शिवाजी राजा एवढा प्रगल्भ विचाराचा होता काय वयाच्या 15 वर्षी? त्याच्या पाठीमागं कोण असायला पाहिजे? त्याच्या पाठीमागं जिजाऊ साहेब असल्या पाहिजे. हा ह्याला असा सजा दे. आणि हा प्रचंड म्हणजे याला पुरावा आहे का की जिजाबाई बोलल्या याला आमच्याकडे पुरावा नाही आहे? तसा काय पुरावा मग बऱ्याच गोष्टींना नाही आहे. मला एकानं विचारलं याच
दादोजी कोंडदेवाच्या सहेच्या सर्वमध्ये पुरावा पुरावा म्हणताय. मग जिजाबाई राज्याभिषेकाच्या वेळेला तिथं हजर होती का? म्हटलं अशा प्रकारचा बालिश प्रश्न झाला का? जिजाबाई साहेब काही दार लावून बसले होते का? बरोबर. आयुष्याचं स्वप्न साकार होत असताना केवढा आनंद होत असला पाहिजे, म्हणजे आपण करंटेच आहोत ना अशा प्रकारचा विचार करणे. शेवटचे दोन प्रश्न आहेत. पहिला तर छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येनंतर राजाराम महाराज असतील किंवा महाराणी ताराराणी असतील, तर ह्यांनी स्वराज्याची जी लढाई आहे ती सातत्याने पुढे रेटली. त्यानंतर औरंगजेबाची कबर ही याच महाराष्ट्रामध्ये खोदली गेली, परंतु त्यानंतर जे म्हणजे छत्रपतींच्या दरबारी जे प्रधान होते, सेवक होते, पेशवे होते, तर त्यांचं वर्चस्व कुठे तरी महाराष्ट्रामध्ये वाढायला लागलं त्यांच्यानंतर, म्हणजे फार नंतर, ताराराणीनंतर. तर ह्याची कारणमीमांसा तुम्ही कशी कराल, म्हणजे नेमकी काय कारणं होती की ते त्यांचं वर्चस्व वाढलं? या प्रश्नाचं उत्तर सरळ साधं आहे. पेशवे कोणाचे पेशवे? महाराणी ताराबाईंची नाही, कोल्हापूरकरांचे पेशवे नव्हते, हे सातारच्या छत्रपतींचे पेशवे होते. आणि बाळाजी विश्वनाथाने जो पराक्रम, एकनिष्ठा दाखवली, हुशारी दाखवली, चाणाक्षपणा दाखवला, त्याच्यावर शाहूराजे खुश झाले. स्वतः ते मोठे, फार मोठे काहीतरी कर्तबगार होते अशातला भाग नाही, परंतु त्यांनी लोकांच्याकडून कामं करून घेतली आणि गुणवत्तेचे ते चाहते होते. त्यांना असं वाटलं की काय ठीक आहे म्हणून बाजीरावावर विश्वास टाकला. बाजीरावाने पराक्रम केले आणि मग तो विश्वास जो होता तो दृढ होत गेला. आणि मग बाजीरावानंतर नानासाहेब. म्हणजे जर तुम्हाला असं म्हणायचं असेल की पेशव्यांनी छत्रपतींचं राज्य हे केलं, तर त्या मताशी मी पूर्णपणे सहमत नाही. तुमच्या बोलण्यातून एक उदाहरण पण दिलं की दुसऱ्या जिजाबाई ज्या होत्या कोल्हापूरमध्ये, त्यांच्यावर त्यांचं राज्य खालसा करण्यासाठी नानासाहेबांनी सैन्य पाठवलं. म्हणजे हा जो ती गोष्ट पुढच्या काळातली आहे, ही 61 सालची आहे. आपण बोलतोय ते साधारणपणे 1720 ते 1750 या कालखंडामध्ये, ज्या कालखंडामध्ये ट्रान्सफर ऑफ पॉवर झाली, छत्रपतींच्याकडून पेशव्याकडं सत्ता आली, त्याला दोन गोष्टी कारणीभूत आहेत. एक म्हणजे स्वतः छत्रपती, त्यांनी पेशव्यांच्यावर एवढा विश्वास ठेवला, तो ठेवावा की न ठेवावा हा वादाचा विषय, चर्चेचा विषय होऊ शकतो. का ठेवला हाही वादाचा विषय, पण ठेवला ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळं ट्रान्सफर ऑफ पॉवर होणं, सत्तांतर होणं सोपं केलं, पेशव्यांना बळदंड होणं सोपं केलं. एक उदाहरण असं आहे की बऱ्याच लोकांनी सांगितलं की पेशवा हा फार बळदंड झाला, हे झालाय, ते झालाय. शेवटी एक दिवस शाहू महाराजांनी पेशव्यांना पेशवे पदावरून काढून टाकलं. नानासाहेब पेशव्यांना मोठी फौज घेऊन तो होता, त्यानं ती पेशव्याची वस्त्र तबकामध्ये ठेवली आणि पाठवून दिली. काही नाही, शांत बसला. सगळ्या हिंदुस्थानात खळबळ माजली, सगळीकडे खळबळ माजली, पण पेशव्याईचे वस्त्र घ्यायला कोण पुढे येईल ना? एवढा दबदबा निर्माण झाला होता किंवा काही, तेव्हा पुन्हा मोठ्या सन्मानानं नानासाहेबांना बोलवून ती पेशवाई दिली. ते हा इतिहास लक्षात न घेता एकदम पेशव्यांनी हे असं केलं तसं केलं, पेशव्यांची कर्तबगारीमुळं पेशव्यांनी, आणि हा इतिहासच आहे ना, जो कर्तबगार असेल तो राज्यकर्ता बनेल, कर्तबगार असेल तो राज्य. हा न्याय इतिहासाचाच न्याय आहे. आणि याला माझ्या दृष्टिकोनातून शाहू महाराज कारणीभूत आहेत. शाहू महाराज, स्वतः शाहू महाराजांनाच वाटत होतं की हा कारभार सगळा ह्यांनी करावं. शेवटची आज्ञा त्यांची अशी आहे की तुम्ही ते हे करावं, रामराजाला बसवा, पण कारभार तुम्ही धरा, फौज धरणे, फौजेंचं नेतृत्व करणं, राज्यकारभार तुम्ही करा, आणि तुम्हाला हलवू नये असं त्यानं म्हटलं की माझ्यानंतरच्या माणसाला. तेव्हा तुमच्या हातात नाही, इतिहास जो घडून गेलेला इतिहास आहे तो तुम्ही आता बदलू शकत नाही.
वस्तुस्थिती आपण स्वीकारायला पाहिजे, स्वीकारली पाहिजे. हां, मग पेशव्यांनी काय काय केलं? पेशव्यांनी सगळं चांगलंच केलं का? पेशव्यांच्या चुका झाल्या नाहीत का? खूप चुका झालीत पेशव्यांच्या. पेशव्यांनीच आपलं आरमार, आंग्र्याचा आरमार कोणी बुडवलं? पेशव्यांनीच बुडवलं. कोल्हापूरचं राज्य जप्त करण्यासाठी कुणी? म्हणजे पेशव्यांच्या एक नाही 50 गोष्टी तुम्हाला अपराधाच्या दाखवता येतील. पण म्हणून सत्तांतराला केवळ पेशवे जबाबदार आहेत असं म्हणता येणार नाही, त्याला राजाही जबाबदार आहे. तुम्ही चाव्याच दिल्या ना राज्याच्या चाव्या जेव्हा तुम्ही पेशव्याच्या हातामध्ये देता, आणि मग आपण आपणाला वाटतं असं करायला नको पाहिजे होतं, तसं करायला पाहिजे होतं, पण ह्या जर तरच्या गोष्टी झाल्या, होऊन गेलेल्या गोष्टी, होऊन गेलेल्या, आपल्या हातात काहीच नाही. माझा शेवटचा प्रश्न तुम्हाला असा आहे की तुमचा, म्हणजे तुम्ही वयाच्या 22व्या वर्षापासून जे लिखाण करताय ते उपेक्षित वर्गावरती करताय किंवा इतिहासामध्ये जे उपेक्षित राहिले त्यांच्यावर करताय? जसं तुम्ही राजाराम महाराजांचाही इतिहास आता समोर आणलेला आहे, ताराराणीचा इतिहास आता अवघ्या 4-5 महिन्यामध्ये, संताजी घोरपडे वगैरे त्यांचा इतिहास तुम्ही समोर आणलात. मग मालोजी राजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा असतील, शहाजी राजे असतील किंवा त्यांचे काका शरीफजी राजे असतील, हे देखील इतिहासामध्ये एक उपेक्षित राहिलेले हे आहेत. तर त्यांच्यावरती तुमच्याकडून काय येणाऱ्या काळामध्ये लिखाण होईल का? नाही, म्हणजे कसं असते, ह्या फार मोठ्या गोष्टी आहेत. एकतर माझे गुरु वासी बेंद्रे यांनी संभाजी महाराजांच्या नंतर 2 मोठे ग्रंथ लिहिले आहेत, मालोजी राजे आणि शहाजी राजे यांची चरित्र, हे तसं तो एकत्रच आहे ग्रंथ, पण 2 मोठे चरित्र एकत्र लिहिले आहेत. ते मोठं मूलभूत स्वरूपाचं काम आहे, पण तिथं थांबता कामा नाही. त्यांनी लिहिलं हे बेसिक काम आहे, त्यानंतर सुद्धा कागदपत्र आणखीन तुम्हाला वेगळ्या पद्धतीने लिहिता येईल. म्हणून मी काल सांगितलं की राजाराम महाराज मी लिहिलं, मी असा कधीच दावा करणार नाही की आता काही राहिलं नाही लिहायला, हे चॅलेंजेबल आता संपलं, आता राजाराम महाराज कुणी लिहायचं नाही असं मी कधीही म्हणणार नाही. मी उलट असं म्हणेन की माझ्यानंतर किंवा आता सुद्धा एखाद्या माणसानं राजाराम महाराज लिहावा, चरित्रग्रंथ तयार करावा, मी मांडलेले मुद्दे खोडावेत, नवीन काहीतरी प्रमेय मांडावीत, परंतु कागदपत्राच्या आधारे मांडावेत. इतिहास कसा पुढे जाणार त्याशिवाय? तसंच पाहिलं तर मी आता लिहिलं समजा, तर मी माझ्यानंतर आता कुणीच काही लिहायचं नाही, किंवा मी लिहिलं तेच प्रमाण असं कधीही मी मानत नाही. कधी माझं स्वतःचं लेखन मी प्रमाण 45 वर्षापूर्वी मी दादोजीवर जे लिहिलं ते मी लोकांना सांगितलं, व त्यावेळेला सगळेच लिहित होते तसं मी लिहिलं, आणि माझं टेक्स्ट पुस्तक आहे. त्याच्यामध्ये दादोजी शिक्षक होता असं लिहिलं असलं तर तसं मग शेजवलकरांनी लिहिलेलं आहे. आत्ता विशेष असं आहे की ते चुकीचं आहे हे मी आत्ता सांगतोय ना तुम्हाला, ते स्वीकारत नाही तुम्ही. तुम्ही मागचं 50 वर्षापूर्वीचं माझं स्टेटमेंट दाखवत आहे, आणि 2005 जी स्टेटमेंट मी पुराव्यानिशी करतोय ते तुम्ही मान्य करत नाही का? तर ते उशीरा आलंय म्हणून ते नंतर केले. वास्तविक नंतरचं स्टेटमेंट हे ग्राह्य धरलं पाहिजे, नाही का? म्हणजे जर तुम्ही सत्याच्या मार्गाने चालणार असाल आणि त्याच्यामध्ये तुम्ही मान्य करायमध्ये त्याच्यामध्ये काय तुम्ही काय खरं म्हणजे तसं काहीच हे नव्हतं, मान्य करायला पाहिजे मोठ्या दिलानं की वा ठीक आहे हे नवीन आहे. पण तुम्हाला जर समजा काही क्रॉस करायचं असेल, काही नवीन आणायचं असेल, यू आर वेलकम, तुमचा स्वागतच आहे नवीन काय आलं तर. म्हणजे आम्ही म्हणतो तसं जर त्याला क्रॉस करणारं, त्याला बाजूला सारणारं, त्या स्टेटमेंटला बाजूला सारणारं एखादं स्टेटमेंट तुम्ही केलं तर आम्हाला रागायचं काही कारण नाही आहे. जर ते स्टेटमेंट जर पुराव्यावर आधारित असेल, अस्सल पुराव्यावर, अस्सल पुरावा हा त्यातला महत्त्वाचा, समकालीन पुरावा, अस्सल पुरावा, आणि त्यामध्ये सुद्धा पुन्हा बरेचसे प्रकार आहेत. अस्सल पुरावा असला तरी सुद्धा कोणत्या हेतूनं ते लिहिलेलं आहे हे पण तपासून बघावं लागतं. मानवी हेतू, सगळ्याच गोष्टी तपासून बघाव्या लागतात, आणि सगळ्या अनेक कसोटीला उतरल्यानंतरच तो पुरावा ग्राह्य धरावा लागतो. तेव्हा मालोजीराजे, शहाजीराजे यांच्याविषयी माझ्यानंतरच्या पिढीतल्या इतिहासकारांनी ते करावं अशी माझी अपेक्षा आहे, कारण अशा प्रकारचे प्रकल्प
हे 2-4 महिन्याचे, वर्षा 2 वर्षाचे नसतात. ह्याला 5-5 10-10 वर्ष काम करावं लागतं, कारण ही सोपी गोष्ट नाही आहे. आता मला माहीत नाही आहे, पण मला आता जे काही उरोळीत आयुष्य मिळालेलं आहे त्याच्यामध्ये मी एक तर आत्मचरित्र माझं लिहितो आहे, की ज्याच्यामध्ये माझ्या गेल्या 50 वर्षाच्या वाटचालीमध्ये, अर्थात माझं आत्मचरित्र म्हणजे एक इतिहासात शोधकार्य करणाऱ्या माणसाचं आत्मचरित्र आहे. मग हे करत असताना मला काय अनुभव आले हे त्याच्यामध्ये आहे ना माझा पहिला. बरोबर. म्हणजे माझ्या ह्याच्यामध्ये महाराणी ताराबाई येणार, संताजी घोरपडे येणार, अमुक येणार, राजाराम महाराज येणार, असं हेच माझं काम आहे, हेच माझं आत्मचरित्र आहे हे. आणि शेवट म्हणजे मला एक वेगळ्या प्रकारचं शिवचरित्र लिहायचं आहे, आणि ते असेल ॲनालिटिकल. म्हणजे शिवाजी महाराजांचा जन्म केव्हा झाला, बालपण कसं झालं, कोण असल्या गोष्टीत मला आता रस असणार, कारण अनेकांनी लिहिलेला आहे. आता मी असं करणार की बाबा त्या तो कालखंड कसा होता, सामाजिकदृष्ट्या कसा होता, आर्थिकदृष्ट्या काय, सगळ्या मानसिकदृष्ट्या कसा होता, आणि शिवाजी महाराजांची जी काही तयारी आहे, शिवाजी महाराजांचं जे कार्य आहे, कर्तव्यकार्य आहे, ती मानसिकता, गुलामीची मानसिकता तोडण्यामध्ये आहे. 350 वर्ष जी आमच्या अंगामध्ये गुलामीची मानसिकता, ही मानसिकता त्यांनी तोडली. ही माझ्या दृष्टीने सगळ्यात मोठा पराक्रम त्यांचा तो आहे, की जी आत्तापर्यंत कोणी केली नव्हती. तर अशा दृष्टिकोनातून मी शिवचरित्र लिहावं म्हणतो. दॅट विल बी माय लास्ट वर्क. पहिल्या राज्याभिषेकाबद्दल बरंचसं लिखाण झालेलं आहे, तो सर्वांना माहीत आहे. दुसरा राज्याभिषेक हा थोडा उपेक्षितच राहिला इतिहासकारांच्या दृष्टिकोनातून, आणि तुमचा पिंड हा उपेक्षितांवर लिहिणं हा आहे. तर तुम्ही जे ॲनालिटिकल शिवाजी महाराजांचं जे चरित्र लिहिणार आहे, त्याच्यामध्ये दुसऱ्या राज्याभिषेकाचा उल्लेख होईल का, किंवा तो कशा पद्धतीचा असेल? होईल की होईल, मला जर असं वाटलं की ह्याच्यावर लिहायला पाहिजे तर निश्चित लिहिणार, त्यात काय प्रश्नच नाही. पण कसं आहे माहिती आहे का, पहिल्या राज्याभिषेकावर जेवढं मटेरियल उपलब्ध आहे, आहे निश्चलपुरीची एक पोथी सोडली तर काही फारसं उपलब्धच नाही आहे. बऱ्याचशाच गोष्टी ह्या तर्कावर मग आधारित अशा कराव्या लागतात. तर नवीन नवीन काही शोध उद्या कदाचित मिळेलसुद्धा, उद्या मिळेलसुद्धा, आणि कदाचित उपलब्ध इतिहास बदलूनसुद्धा जाईल, बदलूनसुद्धा जाईल, त्याबद्दल काही प्रश्न नाही. त्याच्यावरसुद्धा मी लिहीन, पण मला त्यावेळेला वाटलं पाहिजे की आपण ह्याच्यावर लिहिलं पाहिजे, ह्याच्यावर लिहिलं पाहिजे, आपलं मत ह्याच्यावर दिलं पाहिजे, तर मी अवश्य लिहिन. धन्यवाद सर. आपल्या भावी लिखाणाची महाराष्ट्र संपूर्ण वाट बघत आहे, आणि आपल्या आणखीन जे भावी आयुष्यासाठी आमच्याकडून, आमच्या सर्व टीमकडून तुम्हाला हार्दिक शुभेच्छा, आणि तुमचं आयुष्य असंच वाढत राहो, तुमच्या हातून असंच लिखाण होत राहो, आमच्यासारखे आणखीन तरुण ह्या इतिहासाकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन बदलावा, ह्याने मी तुम्हाला शुभेच्छा देतो. धन्यवाद आपण आमच्याशी गप्पा मारल्याबद्दल, आणि इतिहासाची जी उलगड आपण आमच्यासमोर केली त्याबद्दल देखील आम्ही तुमचे आभार मानतो. धन्यवाद. तर हे होते ज्येष्ठ इतिहासकार डॉक्टर जयसिंगराव पवार सर. यांचं कालच नुकतंच एक पुस्तक प्रकाशित झालेलं आहे, शिवपुत्र छत्रपती राजाराम. हे पुस्तक आम्ही आपणा सर्वांना, आमच्या जे दर्शक आहेत त्यांना मी आवाहन करतो की हे पुस्तक प्रत्येकाने विकत घेतलं पाहिजे, ते वाचलं पाहिजे, कारण इतिहासामधले जे नायक आहेत त्या नायकांना न्याय देण्याचं काम हा जसा इतिहास करतो तसंच तो वाचक वर्गाने देखील केला पाहिजे, असं आम्ही आपणा सर्वांना आवाहन करतो. आणि डॉक्टर जयसिंगराव पवार यांचं पुन्हा एकदा आभार मानून आजचा हा इंटरव्ह्यू आपण इथेच थांबूयात. तुम्ही बघत राहा एवन टी व्ही. धन्यवाद.